नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पायपुसणी बेडशीट टॉवेल ब्लँकेट्स आणि अजून असे बरेच काही कपडे तर ह्या कपड्यांचं धुण्याचं नियोजन कसं करावं ते आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर उशीर कसला करताय मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूयात टीप नंबर पहिली ती म्हणजे ब्लँकेट्स धुण्या रिलेटेड आहे ब्लँकेट्स हे तर काही आपण रोज धुत नाही महिन्यामधनं दोन महिन्यातनं एकदा धुत असतो आता सुरू आहे पावसाळा त्यामुळे ब्लँकेट किंवा अशा मोठ्या गोष्टी धुणं म्हणजे आपण खरं तर धुवायला जरी घेतलं तर ते सुकणार कसं बरोबर मग अशा वेळेत जर तुम्हाला ब्लँकेट हे कोणत्याही ऋतूमध्ये धुवायचं असेल तर ते तुम्ही वॉशिंग मशीन वापरत असणार तर कोणत्या याच्यावरती लावायला हवं कशा पद्धतीने धुवायला हवं आणि पावसाळ्यात जरी तुम्हाला धुवायचं तर कोणती काळजी घ्यायची चला मी सांगते सो इकडे माझ्याकडे सिक्स के जीची एल जीची वॉशिंग मशीन आहे तुमच्याकडे जास्तीची असू शकते किंवा कमी याची असू शकते ॲट अ टाइम मी कधीही ब्लँकेट्स लावताना एकच ब्लँकेट टाकते कारण त्या ब्लँकेट जेव्हा धुवायला लागतं तेव्हा त्यामध्ये पाणी शोषून ते ब्लँकेट अजून जड होतं मग अशा वेळेस ड्रमवरती लोड येऊ शकतो म्हणून मी एकच ब्लँकेट टाकत असते धुण्यासाठी इथे लिक्विड डिटर्जंटचा वापर करते आणि चांगला फ्रेगरन्स यावा म्हणून ऑलवेज मी कम्फर्टचा वापर करते उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो कम्फर्ट मी ब्लँकेट धुण्यासाठी वापरतेच वापरते कारण आपण हे रेग्युलर धुत नाही आता ब्लँकेट आहे त्यामुळे ऊलवरती मी लावत आहे शक्यतो जर ब्लँकेट हे मी फ्रिक्वेंटली धुवायला घेतलं जर पंधरा दिवसानं म्हणा किंवा महिन्यातनं जर खूप जास्त स्मेल येत असेल तर मग उलला लावते पण कमी स्मेल येत असेल जास्त घाण झालं नसेल तर मी क्विक थर्टीवरतीच हे ब्लँकेट सुद्धा लावत असते आता पावसाळा आहे तरी सुद्धा तुम्हाला हे धुवायचं असेल तर तुम्ही सरळ शॉर्ट ज्या दिवशी जास्त पाऊस नाही त्या दिवशी हे ब्लँकेट्स धुण्यासाठी काढावे जेव्हा आपण हे वॉशिंग मशीनमध्ये लावतो वॉशिंग मशीनमध्ये लावल्यानंतर ऑलरेडी हे चांगले पिळून आलेले असतात त्यामुळे अगदी फॅन खाली जरी आपण हे सुकायला टाकले तरी व्यवस्थितरित्या सुकल्या जातात पण शक्यतो ट्राय करायचं की ज्या दिवशी थोडंफार ऊन असेल पाऊस नसेल त्या दिवशी ब्लँकेट्स धुवावे आता पावसाळा सुरू आहे आणि मी मुंबईला राहते त्यामुळे भरपूर पाऊस चालू आहे पण आज एक असा दिवस उजाडलाय की आज थोडंफार ऊन दिसतंय त्यामुळे मला असं झालं की आज कोणता कपडा शिल्लकच राहायला नको सगळे कपडे धुवायला गेलेच पाहिजे का कारण कपड्यांना तेवढी बुरशी लागत आहे सो म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ शेअर करूया तुम्हालाही खूप उपयोगाचा ठरेल टीप नंबर दुसरी ती म्हणजे किचन टॉवेल्स धुण्या रिलेटेड किचन टॉवेल्स रोज धुण्यासाठी तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे इकडे मी याच्यासाठी एक वेगळीच ब बादली ठेवते आणि त्यामध्ये मी वॉशिंग पावडर चा वापर करते आणि गरमच पाण्याचा वापर करते कोमटही पाण्याचा वापर करत नाही गरमच पाण्याचा वापर करते आणि जेवढेही किचनचे टॉवेल्स आहेत ते मी यामध्ये अर्धा तास तरी भिजत ठेवते आणि यामध्ये थोडंसं डेटॉलसुद्धा टाकते किचन सोबतच मी हप्त्यामधनं एकदा पूर्ण घरातल्या पाय सुद्धा धुते आता बऱ्याचदा लोक पाय पुसण्यासाठी वॉशिंग मशीनचाच वापर करतात मग मला हे बिलकुल हायजेनिक वाटत नाही मी काय करत असते ज्या दिवशी मला पाऊस नसला किंवा कोणत्याही ऋतूमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर सरळ मी वॉशिंग पावडर घेते आणि गरमच पाण्याचा वापर करते इथे सुद्धा पुसणी करण्यासाठी सुद्धा पण अति गरमचा नाही करत कोमटसर गरमचा वापर करते आणि सुद्धा मी वॉशिंग पावडरचा वापर करून त्यामध्ये त्या पाण्यामध्ये भिजत ठेवत असते सो हे सुद्धा मी तीस मिनिटाकरिता बाजूला ठेवते त्यानंतर जे आहे रोज डेली मी जे काही किचन टॉवेल्स आहे अशा पद्धतीने दगडाचा वापर करूनच व्यवस्थितरित्या धुते आणि रोज किचन टॉवेल हा चेंज करते असं केल्याने किचन टॉवेलवरती जो चिकटपणा असतो जो स्मेल असतो तो गरम पाण्याने पूर्ण नाहीसा होतो आणि डेटॉल टाकलं मेल निघून जातो आणि त्याचबरोबर बॅक्टेरिया फ्री सुद्धा किचन टॉईल हा होतो त्यामुळे डेटॉल आवर्जून टाकायचा सेम पद्धतीने मी पाय पुसणीसाठी जे आहे वेगळाच ब्रश ठेवलेला आहे जो जुना पुराणा ब्रश असतो तो, तो मी ठेवते आणि हप्त्यामधनं मी दर हप्त्याला जे आहे पाय पुसण्या चेंज करते अशा पद्धतीने मी जे आहे वेगवेगळ्या जे आहे दोन लोड ठेवलेले आहेत मी पाय पुसण्याचे जेणेकरून हा सुकायला जरी वेळ लागला तरी सुद्धा माझ्याकडे दुसऱ्या पाय पुसण्या असेल सो मी काय करते पाऊस जरी असला तरी पण ह्या धुते पण ज्या दिवशी कमी पाऊस असला त्या दिवशी मात तर मी हे पाय पुसण्यात धुवायला काढते आणि हप्ताभर या पाय सुकल्या नाहीत तरीही चालेल काही स्मेल वगैरे येत नाही फक्त ज्या दिवशी धुतलं बर। त्या दिवशी मुसळधार पाऊस नको बरोबर त्यामुळे मी हप्ताभर ह्या अगदी जे काही ग्रील असतं तिथे व्यवस्थितरित्या सुकायला ठेवते आणि तोपर्यंत त्या व्यवस्थित सुकून सुद्धा जातात अशा पद्धतीने मी शनिवार किंवा किंवा रविवार हप्त्यातून एक दिवस हा पाय पुसण्यासाठी नेहमी देत असते बऱ्याचशा महिला मी बघितल्या आहेत की ज्या पायपुसणी धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात सो तुम्ही सुद्धा करता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि करता तर तुम्हाला ते व्यवस्थित वाटतं का हे सुद्धा मला नक्की सांगा टीप नंबर चौथी ती म्हणजे कर्टन्स कर्टन्स मी महिन्यातून दोन महिन्यातून एकदाच धुते जास्त धुत नाही आता कर्टन जेव्हा आपल्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे तेव्हा काय करायचं की ह्या रिंग्स वगैरे तुटायला नको म्हणून एखादी दोरी वगैरे घ्यायची किंवा आपल्या पॅन्टचा नाडा वगैरे असतो तो, तो तुम्ही घेतला तरी चालेल आणि जेवढे कर्टन्स तुमच्याकडे आहे त्या सगळ्याच्या रिंग त्या दोरीमध्ये गेल्या पाहिजे आणि व्यवस्थितरित्या त्याचं जे आहे गाठ बांधायची जर तुम्ही हे हाताने धुत असाल तर निरम्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे कर्टन्स भिजत ठेवायचे एक दहा ते पंधरा मिनटं आणि व्यवस्थित धुन काढायचे आपटायचे नाही जेणेकरून रिंग वगैरे खराब होणार नाही वॉशिंग मशीन म्हणत असाल तर बस तुम्हाला एक दोरी घ्यायची आहे आणि दोरीला अशा पद्धतीने बांधून दोरीचं जे काही तोंड आहे ते एकदम व्यवस्थितरित्या बांधायचं कारण बऱ्याचदा जेव्हा आपण हे वॉशिंग मशीनमध्ये असंच टाकलं तर त्याच्या रिंग खराब होण्याची शक्यता असते किंवा रिंगसुद्धा जे आहे ते तुटू शकतात कर्टन जे आहे ते नेहमी नेहमी पण नाही धुतलं पाहिजे दोन तीन महिन्यातून एकदा ठीक आहे असंच धुवायला हवं आता कर्टन्स हे तुम्ही कोणत्या लोडवरती लावू शकता तर मला असं वाटतं की मी कर्टन्स हे तीन महिन्यांनी काढलेले आहे त्यामुळे यावरती भरपूर धूळ साचलेली आहे सो मी शक्यतोवर हे कर्टन जे आहे ते क्विक थर्टीवरतीच टाकत असते आणि कर्टन जेव्हा मी धुण्यासाठी टाकते तेव्हा मी कम्फर्टचा वापर करत नाही लिक्विड डिटर्जंट किंवा वॉशिंग पावडर याच्यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता आणि बस मी तेवढंच टाकलेलं आहे आणि आता क्विक थर्टीवरती लावत आहे सो अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप कपड्यांचं धुण्याचं नियोजन केलं तर घर सुद्धा स्वच्छ राहतं मेन म्हणजे हे कपडे काय आपण रोज रोज धुत नाही त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच पाहिजे मी कशा पद्धतीने माझे कपडे धुण्याचं रुटीन ठेवते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं गेलं पाहिजे म्हणूनच मी इकडे जे आहे हा व्हिडिओ घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑल करा तुम्ही बघू शकता तीस मिनटाचा आपला लोड झालेला आहे ही दोरी बिलकुल सुटलेली नाही आहे आणि एक कर्टन जे काही पडदा आहे त्याची रिंगसुद्धा खराब झाली नाही अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुमचे कर्टन सुद्धा वॉश करू शकता बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भरपूर कर्टन्स लावलेले असतात तर एकदाच कर्टन्सचा लोड लावायचा नाही जेणेकरून आपला ड्रम सुद्धा फुल होईल अर्धा अर्धा करून तुम्ही सेम पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता जेव्हाही कर्टन्स मी धुते तर मी डायरेक्टली हे टॅ जे आहे लावून देते का तर हे ऑलरेडी सुकलेले असतात फक्त वरचा थोडासा भाग जो आहे तो सुकायचा बाकी असतो तसंही फॅन सुरू असतो त्यामुळे फॅनच्या हवेने हे व्यवस्थितरित्या त्या रॉडवरती सुकून जातात सो मी असं काही त्याला वे, वेगळं असं सुकायला टाकत नाही आणि कर्टन्स मध्ये गॅप राहायला नको म्हणून काय करायचं त्या शेवटच्या दोन रिंग असतात पहिल्या कर्टनच्या त्या कर्टनच्या दोन रिंगामध्ये दोन नंबरच्या कर्टनच्या दोन रिंगा अटॅच करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही अटॅच केल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये बिलकुल जो आहे असा स्पेस राहत नाही अशा पद्धतीने तुम्ही लावलं की बिलकुल यामधनं अशा प्रकाश वगैरेसुद्धा घरामध्ये येत नाही सो ही टिप कर्टनशी मला असं वाटले तीसुद्धा बोनसमध्ये तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी करत आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला कर्टन्स धुतल्यानंतर असे थोडेसे पांगून द्यायचे म्हणजे जेणेकरून हे दिवसभर व्यवस्थितरित्या फॅनच्या हवेमध्ये सुकून वेगळं असं तुम्हाला हे सुकायला टाकायची गरज नाही नंबर पाच ती म्हणजे रोजचे टोवेल आणि रोजचे कपडे आता टॉवेल जर तुमच्याकडे तुम्ही भरपूर लोक असाल तर तो टॉवेलचा वेगळा लोड लावू शकता पण आम्ही अगदी दो दोघं जण आहोत आणि आमचे दोन ते तीनच टॉवेल आहेत त्यामुळे मग मी काय करते रोजच्या कपड्यामध्येच टॉवेलसुद्धा धुण्यासाठी टाकते जर तुम्ही टॉवेल हे वेगळे धुवायसाठी टाकत असाल आणि हाताने धुत असाल तर तो टॉवेलला सुद्धा ना गरम पाण्यामध्ये वॉशिंग पावडर आणि डेटॉलमध्ये धुवावे जेणेकरून ते छानपैकी क्लीनसुद्धा निघतात आणि टॉवेल मी हप्त्यामधनं दोनदा हे धुतेच धुते रोजचे कपडे आणि टॉवेल हे जेव्हाही मी लावत असते तर शक्यतो मी एकतर मिक्सवरती लावते पण मिक्सचा जे आहे ते मला एखाद वेळेस असं वाटलं की नको बाबा एवढे जास्त काही कपडे मळालेले नाही आहेत मग अशा वेळेस मी क्विक थर्टीचाच वापर करते रोजच्या कपड्यासाठी सुद्धा आणि टॉवेल क्लीन करण्यासाठी सुद्धा मी कम्फर्टचा नक्कीच वापर करते आणि पावसाळ्यात कम्फर्ट किंवा कोणत्याही फॅब्रिक सॉपनरचा किंवा कंडिशनरचा वापर केलाच गेला पाहिजे त्यानंतर अशा पद्धतीने मी लोड लावते सो तुम्ही अशा बेसिक बेसिक गोष्टी नक्की फॉलो करा आणि जे काही किचनचे टॉवेल्स असतात पायपुसनी असतात शक्यतोवर

त्या तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवायला पाहिजे आणि इन केस तुम्हाला धुवायचे असेल तर ज्या दिवशी तुम्हाला ड्रम क्लीन करायचा आहे त्याच्या आधी तुम्ही तुमच्या पायपुसणीचा जो आहे तो लोड लावून ठेवू शकता जेणेकरून जे काही घाण असेल ती नंतर आपण क्लिनिंग करणार आहोत तर व्यवस्थितरित्या तुमची वॉशिंग मशीन क्लीन होईल कधीही तुम्ही जर तुमच्या वॉशिंग मशीनची क्लीन करत आहात क्लिनिंग डीप क्लीन करत आहात त्यानंतर जेव्हा तुम्ही कोणताही लोड लावणार आहात तेव्हा एकतर कर्टनचाच लोड लावावा किंवा बेडशीटचा लोड लावावा आपल्या रोजच्या कपड्यांचा लोड लावायचा नाही सो so, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सायकल ही खूप मोठी आहे त्यामुळे मी काय करते कधी कधी ते क्विक थर्टीवरती लावत असते सगळ्यात शेवटची टीप ती म्हणजे बेडशीट रिलेटेड मी हप्त्यामधनं दोन ते तीन वेळेस बेडशीट चेंज करत असते आता त्याचं कारण म्हणजे माझ्या घरी लहान बाळ आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता तुम्ही हप्त्यामधनं एकदा सुद्धा बेडशीट चेंज करू शकता आता बेडशीटकडे आपल्याकडे जे आहे एक्स्ट्रा जे आहे बेडशीटची पेअर वगैरे असतेस मग आपण एखाद्या वेळेस जर बेडशीट धुवायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने धुवावं हो, त्याचबरोबर बेडशीट जेव्हाही तुम्ही घेत आहात तर ते बेडशीट हे कोणत्या सायकलवरती तुम्हाला धुवायचं आणि हाताने धुवायचं असेल तर मग काय करायचं तर ते जाणून घेऊयात तर हाताने धुत असाल तर सगळ्यात प्रथम बेडशीट हे वॉशिंग पावडरमध्ये तुम्ही भिजत ठेवा दहा मिनटं आणि नंतर तुम्ही हे धुऊ शकता दगडावरती धुतलं तर मस्त आपले कपडे निघतात त्यानंतर जेव्हा तुम्ही हे वॉशिंग मशीनमध्ये लावत आहात तेव्हा तुम्ही लिक्विड डिटर्जंट किंवा वॉशिंग पावडरचा वापर करू शकता आता त्यासोबत तुम्ही कम्फर्टचासुद्धा आवर्जून वापर केला पाहिजे के किंवा फॅब्रिक फैक्वरी, फॅब्रिक सॉपनरचा वापर करा जेणेकरून स्मेलसुद्धा चांगला येतो पावसाळा सुरू आहे अगदी मुसळधार पाऊस चालू असेल तर बेडशीटसुद्धा हे अगदी दोन दोन तीन तीन दिवसांनी चेंज करत गेलं पाहिजे कारण काय होतं ओलावा फार येतो आणि अशा वेळेस कॉटनचे बेडशीटच वापरण्याला जास्त प्रिफरन्स दिला गेला पाहिजे आता तुम्ही बघू शकता की इकडे जे आहे मा माझ्या बेडशीटच्या खाली तुम्हाला एक ट्रान्सपरंट शीट दिसते जी की मी बाळ छोटं असल्यामुळे ते एखाद वेळेस जर बाळा बाळाने सू वगैरे केली असेल तर ती गादीपर्यंत नको पोहोचायला म्हणून मी हे ठेवलेलं आहे सो आता मला हे सुद्धा साफ करायचं तर मी हे डेली करत नाही किंवा हप्त्यामधनं सुद्धा करत नाही महिन्यातनं मी एकदाच हे जे काही शीट आहे ते करते एक तर मी हाताने धुते किंवा मग कधी कधी मी वॉशिंग मशीनलासुद्धा लावते आता वॉशिंग मशीनला असं प्लॅस्टिक वगैरे नको लावायला पाहिजे पण मी लावलेलं ला आहे आता जो काही एक्स्ट्रा कर्टन्स राहिले होते त्याचा लोड मी ह्या बेडशीटसोबतच लावत आहे कारण आज धुण्यासाठी फक्त एकच बेडशीट आहे आणि उश्याच्या खोळ आहे त्यामुळे मग मी त्यासोबतच लावत आहे त्या हे टाकण्यासाठी मी लिक्विड डिटर्जंटचा वापर करत आहे मी पहिले वॉशिंग पावडर वापरायचे पण मला वॉशिंग पावडरपेक्षा लिक्विड डिटर्जंट हे वॉशिंग मशीनसाठी बेस्ट वाटलं त्यामुळे मी आता आजकाल जे आहे लिक्विड डिटर्जंटचा वापर करत आहे एकदा स्कॅन आणली आहे आणि नंतर दोन दोन तीन तीन लिटरचे मोठे पाउचेस आणून त्या कॅनमध्ये मी रिफिल करत असते सो अशा पद्धतीने जो काही बेडशीटचा लोड आहे हा मी डायरेक्ट क्विक थर्टीवरतीच लावत असते मिक्सवरती वगैरे लावत नाही किंवा बऱ्याचदा कॉटनवर तुम्हाला दिसते पण मी कॉटनवर सुद्धा लावत नाही बेडशीट मी दर दोन दिवसाला चेंज करते त्यामुळे कॉटनची सायकल ही अगदी दीड घंट्याची आहे त्यामुळे मी त्यावरती सुद्धा लावत नाही तीस मिनटात हे व्यवस्थित रित्या वॉश होऊन होतात आणि असंही बेडशीट काही एवढेही घाण होत नाही जर काही त्यावरती डाग वगैरे पडले असेल काही सांडलं असेल आपल्यावर तर तेव्हा ते गोष्ट वेगळी आहे पण मी शक्यतो क्विक थर्टीचाच वापर करते सो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहितीपूर्ण वाटला का आणि पांढरे कपडे कसे धुवावे कलरचे कपडे कसे धुवावे यावरती व्हिडिओ हवा असेल कमेंट नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात मला नक्की सांगा जेणेकरून आपला व्हिडिओ कुठ पर्यंत किंवा कोणत्या गावापर्यंत पोहोचतोय हे सुद्धा मला कळेल सो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा फेसबुकवर बघत असताना लाईक करा पटकन फॉलो करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला मग मंडळी भेटत उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या इकडे पाऊस कसा चालू आहे मला कमेंट करून नक्की सांगा